नमस्कार शेतकरी कृषी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ नवीन बातमी पुन्हा एकदा तुमच्या समोर घेऊन आलो हो। आहोत तर मित्रांनो बघा संपूर्ण महाराष्ट्रातले आपण संपूर्ण हवामान अंदाज राज्यातील गावागावातील बातमी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला एक छोटीशी विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आपल्या भागातील बातमी आपण बघितलीच पाहिजे तर बघा शेतकरी मित्रांनो थंडीत चढ उतार शक्य हिंदी महासागर आणि अरबी समुद्रच्या नैऋत्य भागात चक्रीवादळासाठी पोषक असलेले वातावरण आणि उत्तरेकडे कमी झालेल्या थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे राज्यातील ही कमी झाली आहे पुढील दोन दिवस ते तीन दिवस ही थंडी कमी अधिक स्वरूपात राहणार आहे तर सोमवारी अठ्ठावीस नंतर पुन्हा काही प्रमाणात थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्राने वर्तवला आहे तर मित्रांनो बघा अठ्ठावीस नंतर अठ्ठावीस तारखेच्या नंतर पुन्हा काही प्रमाणात थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून आला आहे तसेच उत्तर भारतातील हिमालय व परिसरात असलेल्या थंडीच्या लाटेचा प्रवाह कमी झाला आहे त्याचा परिणाम राज्यातील काही वातावरणावर झाला आहे मित्रांनो यामुळे राज्यातील थंडी काही प्रमाणात कमी झाली आहे त्यामुळे किमान तापमानाचा पारा किंचित वाढला असला तरी तो दहा अंश सेल्सिअस पर्यंत खाली आला आहे मागील चार ते पाच दिवसापासून परभणी येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आवारामध्ये निचंकी तापमान नोंद होत आहे शुक्रवारी तारीख पंचवीस सकाळी आठ वाजेपर्यंत नऊ पॉईंट तीन अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे यामुळे मित्रांनो राज्यात गेल्या दोन दिवसापासून थंडीचा कडाका कमी होऊ लागला आहे विदर्भातील मराठवाड्यातील काही भागात थंडी असल्याने किमान तापमानात घट असल्याचे आढळून येते मात्र काही भागात थंडी कमी झाली आहे त्यामुळे गोंदिया उगळता इतर सर्वच भागात किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअस वर गेला आहे मराठवाड्यात किमान तापमानाची काही श... काही वाढ झाली आहे या भागात नऊ ते सोळा अंश सेल्सिअस दरम्यान किमान तापमान नोंदवले गेले मध्य महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव कमी झाल्याने कमी अधिक स्वरूपात आहे पुणे नगर नाशिक जळगाव भागात कुंचित थंडी आहे तर कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली या भागात बोतरी थंडी आहे कोकणातली काहीशी थंडी असल्याने किमान तापमान अजूनही सोळा ते एकोणास अंश सेल्सिअस दरम्यान आहे मित्रांनो शुक्रवारी तारीख पंचवीस सकाळपर्यंत विविध शहरातील किमान तापमान कंसात वाढ घट झालेले तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई संस्थाकृत अठरा पॉईंट आठ ठाणे एकोणीस अलिबाग सोळा पॉईंट आठ रत्नागिरी एकोणीस पॉईंट दोन डहाणू अठरा पॉईंट सहा पुणे एकोणीस पॉइंट नऊ जळगाव तेरा कोल्हापूर सतरा पॉईंट पाच महाबळेश्वर चौदा पॉईंट नऊ मालेगाव बारा पॉईंट चार नाशिक तेरा पॉईंट तीन निपाड अकरा सांगली पंधरा पॉईंट नऊ सातारा चौदा पॉईंट एक सोलापूर पंधरा पॉईंट सहा औरंगाबाद बारा पॉईंट पाच बीड सोळा पॉईंट आठ परभणी एकोणीस पॉईंट नऊ परभणी कृषी विद्यापीठ नऊ पॉईंट तीन नांदेड एक उस्मानाबाद बारा तीन अकोला अकरा चार अमरावती चौदा चार सात बुलढाणा बारा सहा चंद्रपूर अकरा सहा गोंदिया नऊ चार नागपूर अकरा पॉईंट दोन वर्धा दहा तर मित्रांनो हे होते संपूर्ण महाराष्ट्रातले हवामान अंदाज मित्रांनो नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र